नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. गेले अनेक दिवस झाले सोन्याच्या किमती आपल्याला सतत वाढताना दिसत आहेत. लॉकडाऊन असताना सोन्याच्या किमती का वाढत आहेत, लोक त्यात गुंतवणूक करत आहेत का, हे अनेक प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच पडले असतील. आणि महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे सोन्याच्या किमती वाढण्याचं कारण कुठलं आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत PNG ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगे. कोरोना व्हायरसमुळे दागिने उद्योगावरही प्रचंड परिणाम झाला आहे, पण दरम्यानच्या काळामध्ये सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दागिने उद्योगाची सध्याची परिस्थिती काय आहे? योग्य सांगितलं की सोन्याचे भाव आता बघितलं तर भारतामध्ये उच्चांक गाठलेला आहे. म्हणजे इतक्या भाव भारतात कधीच आधी पोचलेले नव्हते. पण हाच प्रयत्न बघितला तर परदेशात, तर अमेरिकेमध्ये 2008 साली जेव्हा अमेरिकन क्रायसिस झाल्या होत्या, तेव्हा 2012 साली अमेरिकेत भाव $1920 पोचले होते, जे आत्ता आहेत $1800. त्यामुळे परदेशात बघितला तर सोन्याचा उच्चांक अजून बाकी आहे आणि तज्ज्ञांचा अंदाज आहे की सोनं तो उच्चांक पार करून अजून पुढे जाईल. असं झालं तर आपल्याकडे भाव जे आत्ता 50,000 आसपास पोचलेत ते 60,000 वरती जातील आणि हे होण्याची शक्यता खूप जवळ आहे. कारण COVID-19 करोनाचं संकट अजूनही आपल्या जगावरती आहे आणि त्याचबरोबर जे आत्ता चायनाबरोबरच्या ज्या घडामोडी चालू आहेत, अमेरिकेच्या आपल्या त्यावर मिडल ईस्टचं ऑइल क्राइसिस चालू आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढले 2-3 वर्ष तरी जगात अस्थिरता राहणार. कंपन्यांच्या कामावरती, कंपन्यांच्या नफ्यावरती त्याचा परिणाम होणार आणि सगळं बघता शेअर बाजार आणि जमिनींचे हे दोन्ही मार्केटमध्ये थोडी मंदी राहील. आणि हे आणि असं बघितल्यावरती एक सुरक्षितता आणि एक गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा राहणार आहे. आता हा विचार झाला एका मोठ्या लेवलवरती की ज्याच्यात देश किंवा त्यांच्या रिझर्व बँक्स असतील किंवा त्यांच्या मोठ्या संस्था असतील ते बघतील. ग्राहक बघताना काय बघतो आहे की सोन्याचे भाव वाढले आहेत हे नक्की आहे, पण आपल्या देशात बघितलं की आपल्या या संस्थेत बघितलं तर सोन्याला एक खूप मोठं महत्त्व आहे की आपल्याकडे सोनं म्हणजे समृद्धी मानलं जातं. अगदी प्रत्येक घरात सोनं हे कुठल्या ना कुठल्या प्रमाणात असतंच आणि आपल्या लग्नकार्यात की आपल्या सगळ्या शुभ मुहूर्तांवरती सोनं खरेदी केलं जातं. तर मला वाटतं आता हा ट्रेंड अजून वाढणार आहे. 10 वर्ष ट्रेंड होता की प्रवास करावा, खर्च करावा, पैसे साठवण्याकडे लक्ष देत नव्हते. ही लोकं आता सोन्याकडे बघतील आणि थोडं सेव्हिंगकडे महत्त्व त्यांच्याकडे वाढणार आहे. आणि असं घडलं तर मला वाटतं भावापेक्षा लोकं सोन्याकडे बघणार आहेत एक सेव्हिंग म्हणून, एक सेफ्टी म्हणून. आणि हे असं असल्यावरती आपल्याकडे सोन्यामध्ये गुंतवणूक ही अजून वाढणार आहे. भाव वाढले तरी त्यामध्ये सोन्यात ही चढती मागणी आहे आणि मागणी अशीच वाढत राहील. आणि मी प्रत्येकाला एवढं सांगतो आहे नेहमी की सट्टा करू नका. सोनं घ्यायचं आहे ते आपल्या पैशातनं घ्या, आपल्या ठेवीतनं घ्या, पण उगीच अफवांवर विश्वास ठेवून सोन्यावर वरती जाईल म्हणून आपलं घर विकून सोनं घेऊ अशा गोष्टी करू नका. पण आपल्याकडे थोडे गुंतवणूक पैसे शिल्लक असतील तर नक्कीच पैसे सोन्यात गुंतवा. ही गुंतवणूक नक्कीच ठरेल आपल्याला फायदेशीर. कर्मचाऱ्यांच्या स्थलांतरामुळं मनुष्यबळावर काही परिणाम झाला आहे का? मनुष्यबळावरती परिणाम म्हणजे स्टाफ जो आपला सेल्स स्टाफ असतो तो सगळा स्टाफ लोकल होता आपला, त्यामुळे त्याच्यावर नाही. पण आपले कारागीर जे होते तर त्यांना मोठा परिणाम झाला आहे की आपले कारागीर बरेचसे बाहेरचे होते. काही बंगाली होते, म्हणजे बंगाली काम करतात ते, काही साऊथमधले कारागीर होते, टेम्पल ज्वेलरी करतात ते. तर ह्या लोकांना त्यांच्या गावी परत जायला लागलेलं आहे. ती लोकं आता काही परत येतील, काही परत यायला वेळ लागेल, त्यामुळे थोडासा हा परिणाम झालेला आहे. लॉकडाऊनमुळे ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता कमी झाली आहे, त्याचबरोबर सोन्याचे दर या काळात वाढले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही कोणत्या? खरंच सगळ्या मी लोकांना काय सांगतो आता ना की ही आता वेळ आहे तुमच्या SIP जे तुम्ही करायचं म्युच्युअल फंडमध्ये, असं SIP करा सोन्यामध्ये. त्याला म्हणजे काय की तुम्ही येऊन प्रत्येक महिना सोनं घेत जा, तुम्ही येऊन प्रत्येक महिना ॲडव्हान्स द्या आणि महिना सोनंतर घ्या 11 महिन्यानंतर. पण सोन्यामध्ये गुंतवणूक ही तुम्ही लोकांना सांगतो की स्प्रेड करा. एकदम घेत तुम्ही घेणार असाल 100 ग्रॅम तर ते 10-10 ग्रॅम घ्या, म्हणजे तुम्हाला भावाचा फायदा मिळेल तुम्हाला. अरे त्यांच्या जे आत्ता गुंतवणुकीचे त्यांच्याकडे जे मार्ग आहेत ते लोकांना आपल्याला अजून सोपे कसे करता येतील. ज्यांना लग्नपळी ठरलेले आहेत त्यांच्याकडे आपण म्हणतो की जसं तुम्हाला लग्न ठरलं आहे पुढे तर तुम्ही आत्ता पैसे बुक करून टाका, तुम्हाला मजुरी मिळणं लागणार नाही आहे. अशा आपण युनिक गोल लोकांसाठी योजना काढतो आहे.
लाईटवेट डिझाईन्स तयार करतो आहे जे लोकांना वापरता पण येतील, त्यात मजुरी कमी असेल, मशीन मेड ज्वेलरी असती करतो आहे आपण, तर अशा अनेक गोष्टी चालू आहेत की ज्या ज्यामध्ये लोकांना त्याचा फायदा होईल, लोकांची गुंतवणूक होईल आणि त्यांनी आपण ज्या म्हणत आता की एक इकॉनॉमी रिस्टार्ट होईल त्यात सगळ्यातनं, तर हा प्रयत्न चालू आहे. त्या लग्नाची जी योजना आहे त्याच्यामध्ये तर आम्ही काय केलं होतं, अनेक लोकांचं आता असतं की आमच्याकडे लॉकडाऊन झाली, लोकांनी लग्नासाठी पैसे बाजूला काढले होते, मला दागिने घ्यायचे, पण नंतर लॉकडाऊन झालं, आता लग्न ढकलल्या पुढे, आता लोकांना तर माहिती नाही पुढे कधी, मग लग्न ढकलल्या पुढे पुढल्या वर्षी मार्चमध्ये, तर त्या लोक आम्ही असे लोक अनेक हे होतं की आता काय करू आम्ही, म्हणून आम्ही लोकांना म्हणतो की बाबा तुम्ही आता पैसे देऊन ठेवा, म्हणजे तुमचा तुम्ही आता तुमचा ॲडव्हान्स आमचा घाला, तुमचे बुकिंग झालं कन्फर्म, आणि तुम्ही नंतर खरेदी करा तुमच्या हिशोबाने येऊन वर्षभरात त्या, आणि तुम्हाला या खरेदीचा एक मोबदल्यात तुम्हाला मजुरी आम्ही पूर्ण माफ करतोय, कारण तुम्ही भरपूर इन्क्वायरी आलेल्या आहेत लोकांनी, लोकांनी आता म्हणजे अनेक लोकांकडे असं आलेलं आहे की बाबा आम्हाला 6 महिने करता येईल का, मग आम्ही ते पण लोकांना सवय दिली सवलत की तुम्ही 6 महिन्यातून खरेदी केलीत तर 40% मजुरी माफ करतो, आणि तुम्ही वर्षभरातून खरेदी केलीत तर पूर्ण मजुरी माफ करतोय. याचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे, कारण लोकांनी आत्ता म्हटलं की ही आमची गरज होती आत्ता, कारण आता लग्न आता पुढे कधी होणार मला माहिती नाही आम्हाला काही, पण एक आहे की प्रत्येकाला लग्नामध्ये बाबा छोटं म्हटलं तरी बाबा काहीतरी दागिने घ्यायचे आहेत, आणि आपल्या मुलीला आपल्या याला एक चांगल्या प्रकारे ह्यामध्ये त्यांना इन्व्हेस्टमेंट करून द्यायची आहे, त्यामुळे ह्याला जास्त रिस्पॉन्स चांगला आहे स्कीमला, आणि म्हणून मुद्दा मला नाव दिलं आहे दाजी काका गाडगिळी प्रॉमिस की प्लॅन, की बाबा हा हा आमचा तुम्हाला वादा आहे की तुमच्या लग्नात आमच्याकडनं थोडी फुल न फुलाची पाकळी आमच्याकडे तुम्हाला काहीतरी मदत होते म्हणून करून, ह्याला रिस्पॉन्स खूप चांगला आहे, परत लोक जे मंथलीच भरतात पैसे SIP त्याला रिस्पॉन्स चांगला आहे.